अध्यक्ष महाराज, आज जो प्रश्न आहे तुम्हाला पहिली दिली संधी, तो उल्हासनगरचा प्रश्न आहे आणि पाणी पुरवठा वाढून आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण जर आता बघितलं तर पाणी पुरवठा वाढवण्याचा जो काही एक साधारणपणे प्रश्न आहे संपूर्ण MMR मध्ये आहे, अनेक शहरांमध्ये आहे, आणि पाण्याची कमतरता ही आपल्याला वाढत चाललेली आहे. मुंबईमध्ये देखील 450 ml पाणी हे आपल्याला कमी पडत आहे. मुख्य मुद्दा काय येतो, जर आपल्याला पाणी पुरवठा वाढायचा असेल तर पाण्याचा स्रोत कुठून आहे हे बघणं गरजेचं असतं. सोर्स काय आहे, आत्ता जर आपण बघितलं सध्या स्थितीमध्ये तर मॉन्सून डिपेंडन्सी आपली जास्ती आहे, म्हणजे धरण बांधायचं त्याला आपल्याला कॅचमेंट एरिया लागतो, पाऊस पडणं हे गरजेचं असतं. मी आपल्या मार्फत उपमुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की जसं आम्ही सुरू केलेलं तसं डिसॅलिनेशनचे प्रोजेक्ट जे आता परवडणाऱ्या रेटमध्ये आलेले आहेत प्रत्येक नगरपालिकेसाठी, खास करून काही महत्वाच्या नगरपालिकेसाठी, त्याच्यावर काही हे सरकार भर देणार आहे का? कारण आपल्याला मॉन्सून डिपेंडन्सी पासून कधी ना कधी तरी पावसाळा आपण बघता, कधी जून मध्ये येतो, कधी जुलै मध्ये येतो, ऑक्टोबर पर्यंत चालतो, तर पावसावर निर्भर न राहता डिसॅलिनेशनचा विचार हे सरकार करणार आहे का?